ही व्हिडिओ सत्य घटनेवर आधारित आहे आणि त्यांनी केलेल्या कृत्याबद्दल त्यांना भरपूर महाप्रसाद मिळालेला आहे. आणि तुम्हाला तुमच्या घरच्यांकडून महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा नसेल तर कृपया इयरफोनचा वापर करावा. धन्यवाद. ठीक है, जो सलमान खान ने किया कुछ एक्टर्स के साथ बॉलीवुड में, कोई वो ना हो जाए आपके साथ या फिर कुछ और चीज़ें ना हो जाए, इसका भी ख्याल रखो. और डायरेक्ट वार्निंग दे रहा हूँ, मैं डायरेक्ट वार्निंग दे रहा हूँ. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल दादा गोंडकी गेमिंग मध्ये. आलेलो आपण एक नवीन न्यू फ्रेश व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर. तर मित्रांनो, आपण असा यडजावे युट्यूबर बद्दल आज बोलणार आहोत. त्यांनी रिसेंटली आपल्या चॅनलवर त्यांनी एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केलेली होती. टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचं म्हणजे काय, म्हणजे त्याच्या मागचं काहीच मोटिव्ह नाही, फक्त आणि फक्त वॉच टाईम घ्यायचा, पैसे कमवायचे आणि एकदम सगळ्या पब्लिक आहे ना चुत्या बनवायचं. कारण का की आपली टीम खेळायचं आणि प्राईज आहे ना आपल्या सायकांना गांठ वळवटी करून घालून घ्यायची, प्राईज कोणाला द्यायचंच नाही. आणि ह्यांच्याकडे ना तुम्हाला सांगतो मित्रांनो की अशी कारणांची संपूर्ण लिस्ट असते की जेणेकरून ना तुमच्या टीमला किती खाली दाखवायचं ना ते खाली दाखवता येईल. कधी बोलते तुमच्या टीममध्ये हॅकरच आहे, कधी बोलते तुम्ही टीम स्नायपच करता आणि काय झाट्याचा फाटा. अरे लावड्यांनो, तुला काय टुर्नामेंटचं काय झाट्याचा फाटा माहिती आहे? तुला काय लावडा लसण मिर्च मसाला पावडर काय, तुला काय केळं माहिती आहे का? तर मित्रांनो, तुम्हाला आतापर्यंत समजलंच असेल की आपण कोणत्या येडजाव्याबद्दल बोलतोय. तर तो दुसरा कोणीच नाही, द वन अँड ओनली, त्याचं चॅनलचं नाव आहे ओव्हर पॉवर गेमिंग. आपलं म्हणजे तुमचं गोट्या भिरो, गोट्या म्हणजे ह्या येडझावा सोट्या काय, आपल्याला काय झाट्या याचं काय माहीत नाही भाई. म्हणजे ह्याच्यानं मला असं वाटतं सिरियसली की कपाळात गोट्या आलेल्या आहेत वाटतं. कारण ना ह्यो ज्ञानी माणूस आहे का नाही, जे मनात येईल ती भुकतो, जे मनात येईल ती सांगतो आणि अशा धमक्या देतो की बाबा मेरे का तो ऐसं दिल मी ना, असं धोको धोको ओरेला आहे. तर मित्रांनो, बंद पडलेला अकलेचा कांदा आहे ना, काय काय बोलतोय ना ते पण आपण बघूयात जरा. आणि आपण पण फुलतयारी ते भाई गांडीत लाटणं घालायला, त्याच्यामुळे आहे का नाही, तुम्ही टेन्शनच घेऊ नका आता अजिबात. छोडो यार, बना नाही व्हिडिओ भाई, बनाले. देखो मैं लिखे देता हूँ इस पूरी ब्रह्मांड में, मेरे नहीं यार, आप में से किसी के भी मेरे आगे खड़े होने की औकात नहीं है. अरे बाप रे मित्रांनो, म्हणजे काय अख्ख्या ब्रह्मांड मध्ये ह्याच्या समोर कोणाची थांबायची औकातच नाही. म्हणजे ब्रह्मांड नाही पण झाट्या तुझे आंड आहे ना, आंडगुळे जरा सांभाळून ठेव. जरा मला असं वाटतंय ना तुझं आंडगुळ आहे ना जरा डोक्याच्या वरती आलंय, कपड्याच्या पण वरती केसाच्या बाहेर असं फुटायला लागले. त्याच्यामुळे ना मतिमंदा सारखा आहे का नाही, काय पण चुत्या जे तोंडात येतो आहे का नाही, ती केळं घेऊन आहे ना, कच्चं केळं घेऊन आहे ना, काही पण बोलतोय, काही पण बोलतोय भाई. जरा थोडस नॉलेज असू दे, थोडस आहे का नाही काय बोलतोय काय नाही, जरा बालिशगिरी ना थोडीशी बंद कर मित्रा, ठीक आहे. काय तू एवढ्या ना ब्रह्मांडामध्ये घुसू नको दाद्या, तू आहे ना पृथ्वीवरती राहतो, इथल्याच माणसांसारख्या गोष्टी बोल, असं एकदम असं तुला झेपेला असं बोल. तुला ना काही सुद्धा असं डोक्यात जी येते ना ते बरळू नको, ठीक आहे. मला कधी कधी तर असं वाटतं तुला तुझं बोलणं ऐकून भाई, तू म्हणजे कमीत कमी एलियन नी कोललेला आहे तुला बहुतेक, त्याच्यामुळे ना तू जे मनात येईल ते बोलतोय, ठीक आहे. आणि राहिला विषय आहे का नाही अवकातीचा, तर बुल्ली बटर आहे का नाही तू, आहे का नाही आम्हाला आमची अवकात दाखवू नको भिकार आहे, तू आहे का नाही तुझी अवकात बघ अगोदर काय, ठीक आहे. तुला आय गेला तू खायला मागेन भोसडी, तू आमची अवकात काढतो काय हरमखोरा, तू आधी स्वतःच्या आहे का ना गांडी खाली किती अंतर आहे ना ते बघ, नंतर आम्हाला जज कर, कळलं का? केळ्या सस्ता नशा करून ऐका नाही टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती का, तू टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आणि त्याच्यामध्ये ऐका नाही तुझा ग्लिच झाला, तुला बॅग फेकलं, तू त्यावर रिकस्टम केला, तो रिमॅच केली, आय ॲग्री, त्याच्याबद्दल आम्हाला काहीच वाद नाही. पण भाई यार तू पिंकचा इश्यू सांगतोय, सगळं हे सांगतोय आणि तू आमच्या टीमला जज करतोय भाडखाव, आणि तू आमची अवकात काढतोय तू. अरे झाटे आहे, तू रिमॅच केलेला पण कस्टम आम्ही परत बोया मारला, समजलं का? ह्याच्यातच तुझी अवकात कळते तू किती चुते आहे ना, आम्ही चुते आहे का कोण चुते आहे ते. त्यामुळे तू आहे ना आम्हाला ना जास्त तुझा शहाणपणा शिकू नको, कारण तुला पण माहिती नसेल माहिती, तू तुला सांगतो भावड्या, माशाला पावलं आणि बापाला झवायला शिकवायचं नाही, समजलं का? म्हणजे मित्रांनो, ह्यांना आहे ना तुमच्या म्हणजे कोणाशीच काहीच घेणं देणं नाही, ह्यांची आपली टुर्नामेंट म्हणजे आपलेच सगळे रुल्स, आपलंच सगळं मनमानी आणि आपलं सगळं ऐक ना मनाचा कारभार चालणार, बाकीच्यांचं ह्यांना काही घेणं देणं नाही यांना अजिबात. अरे बालिश भोकाच्या, तुला ऐक नाही फायनल मॅच आहे ही, तुझी टुर्नामेंटची फायनल मॅच आहे, तर तुझं यार काम बनतं की बाबा जर काही इश्यूज झाला तर सगळ्यात अगोदर तू फायनलचं ऐक नाही, सगळ्या कॅप्टनचं ऐक ना ग्रुप बनवलेला होता, त्याच्यात डिस्कस केलं असतं सगळ्यांची इच्छा काय काय नाही, ते सगळं गेलं गाडवाच्या गांडीत. आणि बाई तुम्ही लगेच
पोल टाकणार आणि बाली भोकाच्या जरा टुर्नामेंटला घेतात किती जण आणि तुझ्या कम्युनिटी पोस्टला जी टाकलेली आहे त्याला पोस्टला वोट किती आले ते तरी बघायचं होतं जरा. म्हणजे कॉमन सेन्सची तर धडाधड धजिया उडवलेली आहे. आणि चोख्या तुला एक गोष्ट सांगतो, तुला मी आहे ना तुझ्या लाईव्हवरती येऊन पण बोललो होतं की भावड्या ऐकणे पार्शलिटी करू नका, पार्शलिटीचा अर्थ तुला ऐकणे समजला म्हणून मी तुला धडधड डिटर्मिनेशन म्हणजे तुला धडधडीत मी सांगितलं होतं की भेदभाव मित्रा भेदभाव करू नका. आता तू बोलशील तुम्हाला म्हणत होता भेदभाव कसला काय केलं काय झाट्याचा फाटा केला, तर हे बघ बाबा तुझं हे थंबनेल बघ जरा आणि थंबनेलमध्ये बघ भाई तू कोणाकोणाचे ऐकणे जे तुझे ऐकणे जे चोखायला जातो ना ज्यांचे तू त्यांचे ऐकणे थंबनेल इथं तू ऐकणे त्यांचे लोगो आहे ना मेन्शन केले भावडे तू आमचा लोगो वगैरे मागितला मग आमचा पण लोगो टाकला असता यार जरा तर मनाला बी बरं वाटलं असतं जरा. तर कारण पार्शलिटी करू नको ना मग सगळ्यांना पाहिजे तर सगळ्यांना इक्वल ठेव ना. अशी पार्शलिटी करायची काय गरज होती म्हणजे तू त्यांचा चोखायला जातो म्हणजे मग एवढं तुला हवस असेल तर या आमच्याकडे पण देतो आम्ही पण चोखू तुला. आणि राहिली गोष्ट या रिमॅचची तर यार ते तर झालंच गेलं पण भावड्या तू तर डायरेक्टली रिफायनल्सच करून टाकलं म्हणजे अख्खी फायनल्सच परत होणार म्हणजे कायच बोलू यार तुझं डोकं आहे का तुम्ही एक नंबर क्या चुतिया हो यार. तुझ्या आंडगुळा जर आहे की ना डोक्यात गेलं म्हणजे तू बालिश भोकाच्या तुला एवढं मतिमंत कसं काय असू शकतो तू की भाई डायरेक्ट तू फायनल्सच परत घेतोय अख्खी. म्हणजे भाई जे खालचे प्लेयर्स आहेत आम्ही केलं आम्ही भाई हा बघ आम्ही पण जर खाली आलो असतो ना तर आमची पण ऐकणं तीच थिंकिंग असते की भाई आम्हाला पण खेळायला चान्स पाहिजे बिकॉज प्राईज आणि एक खाली आल्यानंतर सगळ्यांना जिंकायची हौस असते ठीक आहे नाही असं नाही बट यार म्हणजे डायरेक्ट फायनल्सच अख्खी घ्यायचं भाई लॉजिक काय का नाही समजलं नाही मला. मला वाटते बहुतेक काय की तुला ऐकणे तुझं प्राईज ऐकणे तुमच्या गांडीत ऐकणे वळवटी करून आहे घालून घ्यायचं तर घालून घे मित्र. आणि तसं पण मी तुला लाईव्हमध्ये पण बोललो जरा आमचं प्राईज पण ऐकणे तू घेऊन टाक रिचार्ज विचार्ज कर जरा चांगली ऐकणे टीम ऐकणे चांगली टुर्नामेंट सॉरी चांगली टुर्नामेंट ऐकणे ऑर्गनाईज कर. आणि राहिला विषय तुझ्या टीमचा ठीक आहे टीम बाबा हे बघ मी स्पष्ट सांगतो धडधडीत मला आहे ना ओव्हर पॉवरच्या टीमच्या बद्दल काहीच घेणं देणं नाही काहीच वाद नाही भाई जे खेळतात ना ते क्रिश वगैरे ते स्कॉड एकदम भाई ओप्पी आहे गुड लक तुमच्यासाठी एकदम मस्त खेळताय तुम्ही पण यार एक लॉयल माणसं संघ खेळा आणि चांगलं यार ही करा तर नाही का तुमचा गेम प्ले त्या लेवलचं आहे चांगलं आहे तुम्ही मस्त खेळताय ठीक आहे गेम प्लेबद्दल काहीच वाद नाही पण हे जे आहे ना छपरीगिरी करतात ना तर ह्यांची अवकत काय ना भाई तू आमची अवकत दाखवू नको तुझी अवकत काय ना मी पद्धतशीर दाखवलं ते पण घोडा लावून तो पण रेसचा. आणि बाकीचं जो आहे ना बारीक पावशर जो छटकभर आहे ना तो आहे ना लय फडफड करत होता की नाही का असं तसं बोलत होता कमेंट करतोय आणि हिजड सारखे टाळ्या वाजून परत आहे का नाही कमेंट डिलीट करतोय तर एवढं घाबरू नको बारक्या तुला फक्त एवढंच सांगतो नाही का काय नाव आहे तुझं विनू विनू ठीक आहे बारक्या एक लक्षात ठेव मम्मा का बोलो बर मिठा पिलाय झव्या एक गोष्ट लक्षात ठेवा ऐकणे बाप बदलल्या सारखा ऐकणे 50 वे ऐकणे उत्तर बदलू नको स्वतःची एकदा भाडकाव आमची अवकात काढतो आणि परत बोललो मी असं कधी बोललोच नाही तर त्याच्यामुळे ऐकणे तू पलटू नको ठीक आहे तू ऐकणे लॉयल राहा चांगली ऐकणे ही कर तुला पण ऐकणे तुझ्या ह्याच्यावर पण कमेंट केला म्हणजे फायनल चालली बेंच चुतियापा चाललंय का फायनल चालली ऐकणं काही समजतच नव्हतं मी तुला पण मॅसेज टाकतोय भाई फायनल तिकडे पण बघ जरा तर भाई तुझं गेम बीम गेला सगळ्या गाडवाच्या गांडीत आणि पोरांचे कमेंट वाचण्यातच ऐकणे तुझं टाइमपास चालू आहे आणि गेम चालला तिकडे गेला गाडवाच्या गांडीत सगळा अरे कमेंट पण वाच नाही म्हणत नाही असं पण तू सिरियसली बाई काय म्हणतोय की कायच बोलू यार तू डायरेक्टली म्हणतोय की यार कमेंट बिमेंट तुम्ही करायचे थांबवताल तरच ऐकणे मी गेमवरती लक्ष देईल. अरे बाई म्हणजे कायच बोलू बाई म्हणजे तिकडे पोरं आलेली आहेत ते थांबले ते टीमला आपले सपोर्ट करतात ते येतात कमेंट्स वगैरे करतात म्हणजे तुझं काम असतं की दोन्हीकडे तुझं लक्ष द्यावं असं नाही की तू त्यांना म्हणणार बाई तुम्ही कमेंट करू नका आणि मला ऐकणं ह्याच्यावरती लक्ष द्या बाई चुती आहे का जरा बास यार मित्रांनो शेवटी एवढं सांगेल यार याड झव्यांचं ऐकणं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे वाई व्हिडिओवर व्हिडिओ बनत राहतील नाही तर काय पण तेवढीच कामं धंदे नाहीत आपल्याला. आणि एक लक्षात ठेव बरं का तुला काय धमक्या बिमक्या अशा पोकळ धमक्या ऐकणे झाट्या आम्हाला तरी मला तरी देऊ नको ठीक आहे माझे काय मागं रडणारं बिडणारं कोणी नाही आहे एवढं लक्षात ठेव पण मी तुला स्पष्ट सांगतो की हे बघ लॉयल राहा लॉयल खेळा सगळ्यांसोबत तर यार आहे का नाही त्या टुर्नामेंटला आणि सगळ्या गोष्टी नाही ऐकणे मजा आहे ठीक आहे नाहीतर तू फक्त बाई स्वतःचं फक्त आपलं पोट भरायसाठी म्हणजे फक्त चॅनल बघायचं आणि बाकीचं काहीच बघायचं नाही ना ह्या गोष्टीला आहे ना काहीच अर्थ नसतो त्यामुळे ना थोडंसं तुम्ही पण लॉयल राहा आणि रिअल टुर्नामेंट करा ठीक आहे सगळ्यांना चान्स द्या सगळ्यांना ऑपॉर्च्युनिटी द्या आणि सगळ्यांना जे प्राईज आहे का नाही ते द्या आणि एकदम असं रिअल असं टुर्नामेंट असं करा तुम्ही ठीक आहे तर त्यासाठी आम्ही पण तुम्हाला चांगला सपोर्ट करू आम्ही पण प्रतिसाद देऊ तुम्हाला पण अशी आहे का नाही बकचोदी करत असाल ना तर तुमच्या गांडीत आहेत ना तेल लावून लाटणं घालायला आणि आम्ही मागे पुढं बघणार नाही त्यामुळे यार बास माझं झालं. आणि तुला एक सांगतो यार स्पेशली यार भरपूर पॉईंट होते माझ्याकडे अजून बोलायला पण मी काहीच बोललेलो नाही आहे बिकॉज त्याच्या मागं भरपूर अशी काही रिझन आहेत माझी पर्सनल त्याच्यामुळे मी काही बोलत नाही आहे बस एवढंच सांगले व्हिडिओच्या माध्यमाद्वारे यार सगळ्यांसाठी की यार रिअल टुर्नामेंट करा मित्रांनो आणि बास यार बकचोदी
करू नका या पुढे, ठीक आहे? काय असेल ते रिअल राह फक्त. आणि काही भाडकाव लोक पण ज्यांना अगोदर पण महाप्रसाद दिला त्यांची पण ऐकणं अजून गाणी शांत नाही बसले, ते त्यांना पण अजून चोको पाहिजे तर त्यांना पण पद्धतशीर भेटेल. फक्त एवढंच लक्षात राहू द्या की थोडं काय ऐकणे प्रॉब्लेम आहे, मी वेळ येईल तसं सांगेल, पण त्यांच्यामुळे ऐकणे आपली येणारी टुर्नामेंट ऐकणे आपण पण ऐकणे त्याच्यात प्रॉब्लेम झाला म्हणून आपण पण ते सगळं ऐकणं रिमॅच सगळं करणार आहे परत पहिल्यापासून स्टार्ट. त्याच्यामुळे तुम्हाला पण काय ऐकणे प्रॉब्लेम नसला पाहिजे. जे बोलतात मध्ये मध्ये ऐकणे तुम्ही टुर्नामेंट करून दाखवत आहे, चॅलेंज पण आम्हाला ऍक्सेप्ट आहे, आम्ही पण आमचं मॅनेजमेंट दाखवून देऊ तुम्हाला काय. आणि आहे ना तू झाट्या तुझं बोलतोय ना आमचं घर चालवतो, झाट्या तुला 15 रुपयाचा रिचार्ज करायला तू लाईव्हवरती भीक मागतोय आणि तू आमचं घर चालवणार काय. बस तर चला यार भेटूया नवीन न्यू फ्रेश व्हिडिओ. तर मित्रांनो यार चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लवकरात लवकर सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि ज्यांना आवडली नसेल त्यांनी बाय बाय. कैसा दिया आपको है? नहीं दिया अच्छा है भड़वे.